प्रयत्नांती परमेश्वर असं आपण म्हणत असतो अधिक मी ह्याच्या जा संदर्भामध्ये जास्त बोलत नाही आता खूप आपली आषाढी एकादशी जवळ आलेली आहे सगळ्यांना वाटत होतं आषाढी एकादशीची पूजा उद्धव ठाकरे साहेब करणार का देवेंद्र फडणवीस साहेब करणार एवढ्या दोघांची चर्चा चाललेली होती पण आता एकनाथ रावण शिंदेच्या हस्ते त्याची पूजा होणार आहे आणि कार्तिकी पूजा देवेंद्रजी तुमच्या हस्ते होईल अशा पद्धतीनं आपण मागे मला आर आर पाटील म्हणायचे आम्ही सरकारमध्ये चालवत असताना पूजा देखील वाटून घेतलेली की आषाढी एकादशीची पूजा कुणी करायची आणि कार्तिकी एकादशीची पूजा कुणी करायची परंतु ह्यावेळेस प्रचंड दोन्ही पालख्या आणि बाकीच्या पण मानाच्या पालख्यांच्या मध्ये वारकरी एवढा प्रचंड मोठ्या संख्येने जमलेला आहे किंवा चालतोय कारण दोन वर्ष पालखी निघाली नाही त्याच्यावर वारकरी पण थोडेसे नाराज होते आपण त्याच्यातनं काही मार्ग काढायचा प्रयत्न केला परंतु तो पण एक आनंदाचा क्षण महाराष्ट्रातल्या आणि आजूबाजूच्या राज्यातल्या जनतेच्या दृष्टिकोनातनं असतो त्याला पण राज्याच्या तेरा कोटी जनतेच्या वतीनं तुम्हाला पूजेला जाण्याचा मान मिळालेला आहे हे खरोखरीच तुमचं भाग्य त्याहीबद्दल तुमचं मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो अधिक न बोलता सकाळी अकरा वाजल्यापासून आता जवळपास पाच पस्तीस होत आलेले आज तसं बघितलं तर बऱ्याच जणांनी आपली मन मोकळी करण्याचं काम आजच्या चर्चेच्या निमित्तानं केलेलं आहे विरोधी पक्ष नेत्यांना कमी बोलावं आणि सहकारी सदस्यांना अधिक अधिक बोलण्याची संधी द्यावी याची काळजी या, या पुढच्या काळामध्ये मी निश्चितपणे त्या ठिकाणी घेईल कारण खडसे साहेब इथं अद्या विरोधी पक्षनेते असताना माघ देवेंद्रजी बसायचे किंवा आजूबाजूला बाकीचे जर असायचे ते म्हणायचे की आम्हाला संधी द्या किंवा पिचड साहेब देखील अध्यक्ष असताना आम्ही बाकीचे म्हणायचो की पिचड साहेब आम्हाला संधी द्या तुम्ही पण अडीच वर्ष होता रामदास कदम साहेब पण होते राणे साहेब पण होते राणे साहेबांच्या वेळेस जरा दरारा असायचा कारण ते नुसतं मागे वळून बघितलं की चिडी चुप सगळे शिवसेनेचे सदर सगळे खाली बसायचे म्हणजे असला दरारा मी शिवसेनेमध्ये दुसऱ्या कुणाचा कधी त्या ठिकाणी बघितला नाही परंतु तो राणे साहेबांनी त्या ठिकाणी निर्माण केलेला होता राणेसाहेबांचा दरारा वेगळा आणि